नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्या बांधकामासाठी निधी देण्यास साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ टाळाटाळ करीत असल्यानं शिवसेनेनं नगर ते शिर्डी पायदिंडी काढली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव मंजूर करूनही संस्थान निधी देत नसल्यानं विश्वस्तांना सद्बुद्धी मिळावी यासाठी या पायदिंडीचं आयोजन करण्यात आलंय. नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांच्या इमारती मोडकळीस आल्यात. जिल्हा परिषदेकडे शाळांच्या बांधकामासाठी पुरेसा निधी नसल्यानं शिर्डीतील साईबाबा संस्थानं शाळा खोल्या दुरुस्ती व बांधकामासाठी निधी देण्याची मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही साईबाबा संस्थानकडून 10 कोटींचा निधी देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. परंतु साईबाबा संस्थानचे विश्वस्त शाळा बांधकामासाठी निधी देत नसल्यानं विश्वस्तांना सद्बुद्धी मिळावी यासाठी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले यांच्या पुढाकारातून नगर ते शिर्डी पायदिंडी काढण्यात आली आहे. मंगळवारी ही पायदिंडी नगरमधील जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून शिर्डीकडे रवाना झाली. या दिंडीच्या प्रस्थानावेळी शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले, शरद झोडगे, अनिल कराळे, सभापती रामदास भोर, प्रवीण कोकाटे, गोविंद मोकाटे, राजू भगत, शंकर बेरड, प्रकाश कुलट, डॉक्टर दिलीप पवार, संदीप गुंड, संदीप खामकर, रावजी रांगरे, आशा निंबाळकर आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका केली. 1-2-2018 रोजी वर्षा निवासस्थानी मीटिंग झाली आणि त्यावेळेला नगरच्या जिल्हा परिषदेच्या ज्या खराब शाळा खोल्या असतील, ज्या बांधकाम पडायला लागलं, त्या शाळा खोल्यांसाठी ताबडतोब साईबाबा संस्थांनी निधी द्यावा, टप्प्याटप्प्याने तो निधी वितरित करावा असे त्या बैठकीत ठरले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने या ठिकाणी खराब शाळांची सगळी आकडेवारी जिल्हा परिषदेने कलेक्टरमार्फत मान्य साई संस्थांच्या विश्वस्तांना पाठवली. परंतु अद्यापपर्यंत त्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया झाल्याचं किंवा ती कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्याची कुठल्याही प्रकारची माहिती जिल्हा परिषदेपर्यंत न आल्यामुळं आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदे सदस्य, नगर तालुक्यातील किंवा नगर जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक जिल्हा परिषदेच्या शाळा राहाव्यात, जिवंत राहाव्यात, त्या चालाव्यात यासाठी नगरच्या जिल्हा परिषदेपासून तर साईबाबांच्या शिर्डीपर्यंत पायी आंदोलनात्मक दिंडीचा सोहळा या ठिकाणी आयोजित केला की बाबांनी या सर्व विश्वस्तांना, अध्यक्षांना सद्बुद्धी द्यावी आणि गोरगरिबांच्या या शाळा खोल्यांकरता निधी उपलब्ध करून द्यावा. वास्तविक पाहता संस्थांनी मागील काही 1-2-3 महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात निधी महाराष्ट्रातील इतर भागांना दिला. नगर जिल्ह्यामध्ये साई संस्थांनी म्हणून द्यावा असा आमचा आग्रहाची मागणी नक्कीच असेल. परंतु शाळा खोल्या ह्या गोरगरीब सर्वसामान्यांचे शिक्षक त्या ठिकाणी मुलं शिक्षण घेतात म्हणून सर्वसामान्यांसाठी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या हितासाठी साईबाबा संस्थांनी त्वरित निधी वितरित करावा, या मागणीसाठी वेग द्यावा, या मागणीसाठी आम्ही शिवसेनेच्या वतीने सर्व नगर जिल्ह्यातील ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी हा पायदिंडी आंदोलनात्मक साईबाबांच्या चरणी मस्तक नतमस्तक होण्यासाठी व सद्बुद्धी मिळण्यासाठी आयोजित केलेली. आजचा ऐतिहासिक असा अहमदनगर जिल्हा परिषद येथे शिर्डी या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील 6 खोल्यांना खऱ्या अर्थानं शिर्डी संस्थांच्या मार्फत निधी मिळाला पाहिजे ही मागणी जिल्हा परिषदेची सुमारे 1 वर्षापासून होती आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री तत्वतः 10 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं. परंतु दुर्दैवानं शिर्डी संस्थांचे अध्यक्ष असतील, विश्वस्त असतील, अन्य पदाधिकारी असतील यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचा आदेशाचा विसर पाडला की काय असं सुद्धा आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांना वाटतं. अहमदनगर जिल्ह्याची जर आपण ऐतिहासिक परिस्थिती पाहिली तर क्षेत्रफळाने अतिशय मोठा असणारा जिल्हा, या ठिकाणी दुष्काळी जिल्हा आणि या जिल्ह्यातल्या खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या दीनदलिताचा विद्यार्थी, ऊसतोडणी कामगाराचा विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतो. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी खऱ्या अर्थानं IPS या ठिकाणी झालेला आपल्याला आढळून आलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेवटचा घटक केंद्रबिंदू मानून शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं शिवसेना कार्यरत आहे आणि म्हणून नगर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या 6 खोल्यासाठी 33 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित केलं होतं त्याचे 10 कोटी रुपये देण्याची तत्वाला मान्यता मिळाली. परंतु तो निधी अद्याप मिळाला नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा निधी तत्काळ मिळाला पाहिजे आणि ग्रामीण भागातली शिक्षण व्यवस्था खऱ्या अर्थानं उंचावली पाहिजे ही प्रमुख भूमिका शिवसेनेच्या नेतृत्वाच्या माध्यमातून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय प्राध्यापक गाडे सरांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी सहकारी संदेशजी कारले, सभापती रामदासजी भोर, शरद तात्या झोडगे, निंबाळकरताई नांगरे पाटील, सर्वच पंचायत समितीचे सर्व सदस्य, सर्व पदाधिकारी या ठिकाणी जिल्हा परिषदेपासून तर शिर्डी बाबांना या ठिकाणी साखळं काढण्यासाठी या ठिकाणच्या विश्वस्ताला, अध्यक्षाला सुद्बुद्धी देव आणि लवकरात लवकर नगर जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी शाळाला भरीव असा निधी मिळावं हीच प्रार्थना शिर्डीच्या साईबाबाच्या चिरणी करू.
प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.